वरोरा शहरात आज राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. माता महाकाली बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ही 41 किलोमीटरची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. रत्नमाला चौक ते पडोली अशा या मॅरेथॉनमध्ये संपूर्ण राज्यातून आलेले 400 स्पर्धक सहभागी झाले आहे. भौतिक विकासासोबतच या भागाचा क्रीडा, कला आणि सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं. दरम्यान या संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. महाकाली बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा आयोजित आमदार प्रतिभाताई धानोरकर मॅरेथॉन राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन आज रत्नमाला चौक वरोरा ते पडोलीपर्यंत हे 41 किलोमीटरचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये या संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील राज्यस्तरीय स्पर्धक इथे निमंत्रित झालेत आणि काल ते इथे वास्तव्यातसुद्धा होते. जवळपास 400 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सामील झाले, त्यांचे मनातून अभिनंदन करतो. विधानसभापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक कार्यक्रम हा राज्याला प्रेरित असणाऱ्या आमच्या या राज्यातील युवा युवतींना प्रेरक असा असावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या संदर्भामध्ये आमदार महोदयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन वारंवार होताना आपण पाहतो आणि कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्राला विशेष करून वाव मिळावी यासाठी आमदारांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्याबद्दल त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि उद्या त्यांचा वाढदिवस असल्यामुळे एक दिवस आधीच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.